नमस्कार भाव बहिणींनो, काय चाललंय आमच्या भाव बहिणींचं? झालं का बहिणींचा स्वयंपाक आणि भावांचा संध्याकाळचा चहा पाणी? झाला का जेवण? काय भावांचं झालं का? तर झालं नसेल तर करून घ्या, आपल्या बहिणी स्वयंपाक बनवतच असतील. तर भाव बहिणींनो, आजचा दिवस का ना उगाच वाटतोय बाबा, काय सांगत करमलंच नाही. आज माझ्यावर तरी गंमत करते, तेवढं पुरतं तर करमते आहे का ना. आणि गेली आता मायरो आपल्या तिकडं. अहो बाळा, तर भाव बहिणींनो चहा पाणी झाला असेल. म्हणजे कसं असतं माहीत आहे का, कुठल्या भाव बहिणींला काय काय भाव बहिणींला संध्याकाळचा चहा पाणी करते ती, काय काय भाव नाही भाऊ बहीण नाही ती करत. ज्याला सवय असते त्याला तसं असतं. म्हणजे आमच्यासारखं आम्ही कसं असतो या, आम्ही संध्याकाळचा चहा करत नाही. सकाळचाच एक टाईम ती बी सकाळचा केला तर केला, नाही तर करत बी नाही. चहाची लई आवड नाही आमच्या घरात. तर चहा जास्त पिऊ नाही बी माणसांनी, बरोबर आहे का ना. बघा आपली मायरो आली आहे होती तिकडं ऐकड. काय मायरो कशी दिसते फ्रॉक मायरोला? बघा ही लहानपणीची फ्रॉक आहे. बघा फटली माग तरी तशीच घातली. दाव गं मायरो, बघा त्याचा बंद तुटला आहे काय दिसतं का? बघा तर ह्याच्यामुळं आहे नाही, हे तर चिकटपटे आहे, त्याला लावल्यामुळं ती दिसत नाही एवढं, नाहीतर खाली गळला असतं ही. हे की ना मायरू, इकडं आहे बघा तसा एक बंद आणि इकडं लप्प तुटला आता मागाशी. मायरू आपल्याला येड्यावणी करते व भाव बहिणीनो, दिवस करमत नाही दिवसभर येत तर. हां चंद्र गाण्या नाचून जाऊ बर. चंद्र रात रंगी नहीं रंगोनी चंद्र, ताल ताल सुरात तू दंगोनी. हा काय आपल्याला बी गाणं नाही येत भाव बहिणींना? पिक्चर लय गाजलाय बीन, ती गाणी बी भरपूर गाजली. तर मायरा आपली चंद्र गाण्या काय नाचत होती भाव बहिणींनो काल, आहे का ना? काल दिवस कसा गेला सुद्धा कळलं नाही, सगळी आनंदात होती आणि सगळी खुशी होती. तर भाव बहिणींनो काल गाणी लावली होती तिकडं भावाच्या घरी, गाणी लावली होती तर मैंदाळी नाचत होती पोर. आपली घरातलीच लेकरंलाही नाचत होती आणि त्यात मायरू आपली चंद्रा गाण्यावर इतकी नाचली. आणि मायरू आपली जशी लेकरं नाचतील तशी नाचती, लय भारी नाचती मायरू. तर आपल्या मायरूचा एक दिवशी व्हिडिओ येईल बरं का भाऊ बहिणीनं तुम्हाला. तर भाऊ बहिणींनो लय भारी काल मायरू नाचत होती ना, काय का गळ्यात पडायला लागली. पडशील महागू बाई पडशील ना बाळा. मायरू मला चिवळी म्हणते, मी आहे का चिवळी? नाही का ना मायरू मला चिवळी देते. चिव चिव भावले गोळे देते. मायरू कॅमेरात बघून लाजती कशी बघली काय काय. चिव चिव चिमणी आगे चिमणी, बघू 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 बघू. छान आहे बाई, छान आहे बाई. ठेवायचं कुठे? त्यात काय मोठे? बांधू या घरटे, घरटे चला चला लवकर काम करू बरोबर. चला चला काम करून झाडाच्या फांदीवर, झाडाच्या फांदीवर फांदीवर फांदू गोल बांधू या छोटे घर, बांधू ना छोटे गोल. चला चला लवकर काम करू बरोबर. काम काम करू बरोबर. काम भरभर काम करू, काम करू बलबल बलबल. चला चला लवकर, चला चला बकल. मी आणते कापूस. लावली लावली का नाही की बाळा? लावली नाही ना. तर मायरू आपली का ना कशी काय म्हणते चिवचिवी टुंगू? तर बघितला कसा मुका घेते मायरू. नको आमची टिकली काढू. मायरू टिकलीच ठेवत नाही कपाळाला, म्हणून का नाही टिकलीच्या खाली मी हो का, ह्या टिकलीच्या खाली थोडासा गंदला हे कुक सिंदूर लावते ती, तर टिकलीच्या खाली लावती. मायरू टिकलीच ठेवत नाही कपाळाला, काढून टाकते म्हणून. म्हणजे टिकली जरी काढली तरी ते दिसावं म्हणून ती ठेवते, लावत असते.
मायर आपल्याला येडे म्हणून करती तर भाऊ बहिणीनो काल दिवस कसा गेला ते करमत नाही सगळे एका जागेला गोळा झाल्या सगळे एका जागेला गोळा झाल्या इतकं करमून गेलं आणि कालचा दिवस असं वाटतं की काल जो दिवस होता ते रोज असावा पण तसं काही शास्त्रात लिहिलेलंच नाही रोजचा दिवस वेगवेगळाच असते दया जाऊ दे आपण दिवसाला यायची पाटण राहायचं खुश आहे का ना मायरू कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम कभी खुशी कभी गम अगं ते तर खिसा आहे फाडून टाकलंय ना तू फाडून टाकलंय ते फाडून टाकले तर मायरू आपली का ना फाडलाय ती फ्रॉक लहानपणीची असल्यामुळे खाली बस बाबडे मम्मी खाली बस लयडे म्हणून करते नीट बसके नीट बस ना पडची लागो मायरू पडची ना जाऊ दे मायरूच्या नका नादी लागाय मायरू ना याड लावून याड लावून मायरू आपल्याला तर भाऊ बहिणीनो काय चाललंय भाऊ बहिणी आपलं बसली निवांत स्वयंपाक बनवायचंय मायरूचा पप्पा कुठं गेले ते कुठं गेले तर मायरूचं गेले तर पप्पा आपलं टी व्हीला रिचार्ज लई दिवसात ना टाकला रिचार्ज टाकल्यामुळं का ना ते गेल्या वेळेस रिचार्ज टाकला होता आणि रिचार्ज टाकल्यावर चॅनल दिसत नव्हतं चॅनल कुठलं दिसत नव्हतं मराठी चॅनलच फक्त दिसायचं बाकीचं पिक्चरचे चॅनल मालिके हिंदी मालिकेचं चॅनल दिसतच नव्हतं कसलंच हिंदी म्हणजे कसलं ती नव्हतंच फक्त मराठी आणि मराठीच सात आठ चॅनल होतं ती मराठीत दिसत होतं चॅनल मग प्रॉब्लेम आला होता गेल्या वेळेस ती बी रिचार्ज संपत आल्यावरती प्रॉब्लेम यायला लागला होता मग आम्ही काही एवढं डोक्यात घेतलंच नाही मग आता बघा भाऊ बहिणीनं मग अशी मायरूच्या पप्पानी इथं बसून रिचार्ज टाकला मोबाईल मोबाईलच म्हणते टी व्हीला रिचार्ज टाकला तर आता बी तसंच दिसतं आहे चॅनलच येणार तर मग मायरूचा पप्पा त्याला रिशीवर घेऊन गेलेत आहे आपलं रिशीवर घेऊन गेलेत आहे तिकडे लिंगावर पुढं नको बोल बाय बस गप्प नको तर मायरूचे पप्पा गेले ते रिशीवर घेऊन दाखवायला तिथं ह्याच्यात त्या रिशीवरचा नंबरवरल्या कंपनीला बी फोन केला होता पण काय ती म्हणते ती एक त्यांचं कोण म्हणते ती मेकॅनिकल कोण आहे ती लावून देतो म्हणते ती पण मायरूचे पप्पा म्हणलं येतोच घेऊन बघून रिशीवरला काय झालंय ते तर गेले तर मायरूचे पप्पा रिशीवर घेऊन रिशीवरला काय झालंय ते बघा चॅनलच येणार आहे कसं असतंय भाऊ बहिणीनो पैशापेक्षा पैसा घालवायचा आणि त्याला चॅनल सतन चार म्हणल्यावर नाही ना जमत हे का ना पैसा घालवला तसं नीट बघायला बी पाहिजे का ना हे का सांगा बरं तुम्ही रिचार्ज टाकायला किती पैसा येतं माहीत आहे ना तुम्हाला रिचार्ज टी व्हीला तरी बऱ्याच दिवसात ना टाकला इथं मोबाईल असल्यामुळं का ना रिचार्ज टी व्हीला रिचार्ज नसला तरी काय वाटत नाही बघायला पण म्हणलं आता इतके दिवस बंद पडून आहे म्हणल्यावर टाका म्हणलं मायरूच्या पप्पाला विचारलं आणि कसं झालं आहे ते लाईटीची गंमत अशी झाली आहे हां बस झालं आता बघितला बघितलं तुला बस झालं मायरू म्हणते बघकी बघकी अशीच झाली गंमत लाईट आता आपल्या इकडं दिवसभर आहे मस्त वाटतंय लाईटीचं ऊन पडलं आणि काय झालं तरी उकडत नाही तेवढं गरम वाफ आणतं बघा ऊन आता आणायचं फॅन आपला लाईट कशी काय दिवसभर आहे नाही सर महिन्याच्या महिन्याला लाईटीची टायमिंग बदलतंय मग काय झालंय का ना भाऊ बहिणींनो आमच्या इकडं ते दिवशी तीन दिवस पाऊस झाला रात्रभर आणि दोन दिवस लाईटच नव्हती आणि आली दोन दिवसांनी लाईट पण रात्रीची फुल लाईट आली फुल लाईट आली सकाळची म्हणलं होती फ्यूजच उडलं त्याच्यावर बघा भाऊ बहिणीनं लाईटीचं काय गमत झाली आहे दिवसभर लाईट आहे दिवसभर बी लाईट आहे आणि रात्रभर लाईट आहे म्हणून मायरूच्या पप्पाला म्हणलं आता लाईट आहे म्हणल्यावर आपली टी व्ही आपली टी व्ही बी म्हणलं बंद आहे आपल्या टी व्हीला बी रिचार्ज टाका आणि दिवसभर बी लाईट आहे म्हणजे लाईट नसल्यामध्ये कसं असायचं म्हणजे गेल्या महिन्यात लाईट नसायची आणि टी व्हीला रिचार्ज असायचा आणि आता लाईट आहे आणि टी व्हीला रिचार्ज नाही मग मला मायरूच्या पप्पाला म्हणलं लाईट आहे टी व्हीला रिचार्ज टाका म्हणजे आम्ही बघू तुम्ही बघा मायरू बघल कार्टून फिरटून तर रेवे टी व्हीला रिचार्ज टाकायला लावला आहे पण चॅनल काही येणार तर भाऊ बहिणीनो
नवर आपली खेळती बा त्या बाळबाळ करते त्या उशीला लेकरांचं काय बाळबाळ काय बी करत बसते ते तर मग सहा भाऊ बहिणी बरोबर आहे का ना तुम्ही लाईट हाय म्हणून रिचार्ज टाकायला लावला आहे तसं बी मोबाईल असल्यामुळं का ना रिचार्जची गरज नसते माझ्या रोटी लागली तर लगेच हसायला लागली उड्या मारायला लागली अयो म्हणली मोबाईल मोबाईल मोबाईलवर चित्र दिसल्या का दिसतं ना टी व्हीत तर चला मग भाऊ बहिणीनं मायरूचा एक ना एक दिवस तुम्हाला चंद्रा गाण्यावरचा डान्स तुम्हाला दाखवणार आहे आणि मायरू कशी काय नाती परत मग सांगा काल लय सगळ्यांना मायरू मग सगळ्यांनाच मायरूने काल खुश केलं आमचं मामा आजारी होतं ते सुद्धा बघायला आलं पुरगी कशी नाचती ती तर लय भारी नाचत होती मायरू तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय.